गेल्या 10 वर्षात बेरोजगारी वाढली आहे, त्यामुळे पदवीधारांच्या समस्या देखील वाढल्या आहेत. भाजपच्या उमेदवारांबद्दल कोकणात नाराजी आहे, त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे नक्कीच निवडून येतील असा विश्वास कोकण पदवीधर मतदारसंघाचे सहसमन्वयक शशांक बावचकर यांनी व्यक्त केलाय. कुडाळ इथं आज इंडिया आघाडीची आढावा बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीसाठी म्हणून प्रदेश काँग्रेस पक्षानं माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सहसमन्वयक म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. समन्वयक म्हणून आमचे नेते आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब या ठिकाणी काम पाहत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत. 26 तारखेला होणारी निवडणूक ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. पदवीधर मतदारसंघाच्या 5ही जिल्ह्यामध्ये ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या एकूण मतदारसंघामध्ये साधारणपणे 2,18,000 मतदारांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता आपण विचार केला तर 18,500 मतदार या ठिकाणी नोंदणीकृत झालेले आहेत आणि ही मतदान नोंदणी करत असताना महाविकास आघाडी, युवा शिवसेना, युवक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये आघाडी घेऊन या मतदारसंघामध्ये पदवीधरांची नोंदणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि उत्स्फूर्तपणानं केलेली आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं देशामध्ये नरेंद्र मोदींच्या सरकारनं काम केलं आणि परवाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 400 पारचा नारा देऊन तो फोल ठरला निवडणुकीच्या निकालानंतर आणि प्रत्यक्षामध्ये त्यांना स्वतःच्या बळावर बहुमतसुद्धा या ठिकाणी मिळवता आलं नाही. या सगळ्याच्या याच्यातून मोदींच्याबद्दल, भारतीय जनता पक्षाबद्दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मतामधून अतिशय तीव्रपणानं नाराजी आणि संताप या ठिकाणी व्यक्त केला गेला. महाराष्ट्रामध्ये खास करून आपण पाहिलं तर गेल्या 2-2.5 वर्षातलं पक्ष फोडून स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं आणि त्या ठिकाणी स्वतःची सत्ता निर्माण करायची अशा पद्धतीचा जो विचार फडणवीसांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये रुजवण्यात आला, त्याच्यामधून शिवसेना फोडण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात आली, काँग्रेसमधल्या माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांच्यासारख्या नेत्याला फोडून घेण्यात आलं, या सगळ्या गोष्टीचा एक सात्विक संताप सर्वसामान्य जनतेमध्ये होता आणि त्याच्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालादिवशी या संतप्त भावना कशा पद्धतीच्या आहेत हे लोकांनी या ठिकाणी दाखवून दिलं आणि महाविकास आघाडीला एक चांगल्या पद्धतीचं यश या ठिकाणी 30 जागा मिळवून देण्यामध्ये झालं. आणि उद्याच्या या 26 तारखेच्या निवडणुकीमध्येही हाच विचार लोकांच्यामध्ये निश्चितपणानं आहे, कारण गेल्या 10 वर्षामध्ये जी बेरोजगारी निर्माण झाली, मागील 45 वर्षामध्ये जेवढी बेरोजगारी नव्हती ती या गेल्या 2-3 वर्षामध्ये त्याचा कडेलोट झाला. तरुण युवकांना त्या ठिकाणी काम मिळण्यास झालं. कोविडनंतर तर आपण बघितलं की 14 कोटी लोकांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी गेल्या आणि याच्यामधनं एक सामान्य पदवीधरांमध्ये एक अस्वस्थता, संताप या ठिकाणी तयार झालेला. एकूणच देशामध्ये वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे असलेले प्रश्न, तरुण पदवीधरांचं शेतकऱ्यांच्याकडं असलेलं वळणं आणि या देशाची रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था किंवा ज्या पद्धतीनं पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य माणसाला सत्ता निर्माण करण्याचं, आंबेडकरांचा विचार पोचवण्याचं काम त्या ठिकाणी सगळ्यांनी मिळून केलं, तो विचार हाणून पाडून या देशामध्ये घटना बदलण्याचं राजकारण, या देशाची सर्वसामान्य माणसाची असणारी सत्ता आणि संपत्ती ही केवळ 2-4 भांडवलदारांच्या करण्याचं राजकारण, हे सगळं राजकारण आता सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यामध्ये खुपू लागलं आणि त्यामुळं सामान्य माणसानं आता निर्णय घेतला आहे की कोणत्याही परिस्थितीत पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
यांची सत्ता या देशामध्ये असणार नाही. महात्मा गांधींनी दिलेला विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार, शरदचंद्र पवारसाहेबांनी दिलेला विचार, पंडित नेहरूंनी दिलेला विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेला विचार आणि याच्यावर उभारलेला महाराष्ट्र, या महाराष्ट्राची जडणघडण बिघडू द्यायची नाही. शिक्षण हे सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये असलं पाहिजे, बहुजनांना शिक्षण मिळालं पाहिजे. हा जो छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकरांनी जो विचार दिला, त्या विचाराबरोबर राहण्याचा निर्णय या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं घेतला आहे. त्यामुळे मला निश्चितपणानं खात्री आहे की उद्याच्या 26 तारखेच्या निवडणुकीत, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत, आमचे उमेदवार महाविकास आघाडीचे रमेश कीर हे प्रचंड मताधिक्यानं निवडून येतील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आमची सगळी महाविकास आघाडी या ठिकाणी एकत्र असल्यानं निश्चितपणानं मिळेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे. विरोधी उमेदवार इकडे फिरू शकणार नाही अशा पद्धतीचं काम त्यांनी गेल्या 2 टर्ममध्ये केलं. कोणतेही पदवीधरांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले नाहीत. 8ही तालुक्यातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पायाभूत आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना त्यांच्याकडनं हात घातल्या गेले नाही. या प्रश्नांच्या संदर्भामध्ये, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, पदवीधरांच्या संदर्भामध्ये कधी त्यांनी विधान परिषदेमध्ये आपलं तोंड उघडलं नाही. त्यामुळं डावखरे हे या ठिकाणी येतील असं मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळं डावखरेंना बदलण्याची भूमिका सर्वसामान्य पदवीधरांची आज झालेली आहे आणि त्याचं रूपांतर हे त्या रमेश कीर यांच्या विजयामध्ये निश्चितपणानं होणार आहे. भौगोलिकदृष्ट्या सगळं सुईचं आहे असं नाही आपण म्हणाला, त्याप्रमाणे त्याचं नियोजन आणि मतदारांच्यापर्यंत पोचून आमचा उमेदवार काय करू इच्छितो, आमचा महाविकास आघाडीचा विचार काय आहे, उद्याचं सत्तांतर आम्हाला कशासाठी नेमकं पाहिजे आहे, हा सगळा विचार सामान्य पदवीधरांच्यापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही मतदार नोंदवलेले आमचे जे काही प्रतिनिधी असतील, मग ते शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, काँग्रेस पक्षाचे असतील, ते प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी आम्ही जाऊन करणार आहोत. आणि त्यामुळं मला वाटते की या प्रबोधनावरच आमचा जो मतदार नोंदवलेला आहे तो मतदान केंद्रापर्यंत निश्चितपणानं येणार आहे. त्याला कोणतंही आमिष दाखवण्याचा प्रकार या ठिकाणी होणार नाही. ह्या निवडणुका ह्या अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या निवडणुका आहेत. पदवीधरच्या निवडणुकीकडे मतदान जरी 5ही जिल्ह्यातलं मिळून जरी कमी असलं तरी निश्चितपणानं जो मतदार आहे तो याच्यातला शून्य मतदार आहे. तो निश्चितपणानं चांगलं काय वाईट काय हे त्याला कळतं. महाराष्ट्राला काय पाहिजे आहे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार काय आहे, हा विचार नेमकेपणानं पदवीधराला माहीत असल्या कारणानं तो मतदान केंद्रापर्यंत येणार, मतदान करणार आणि रमेश कीर यांना या ठिकाणी निवडून देणार ही खात्री आम्हाला या ठिकाणी. मतदारांच्यापर्यंत पोचल्याच्या नंतर आम्ही अशा पद्धतीचं एक बॅलेट पेपरचा जो नमुना आहे तो मतदारांच्यापर्यंत पोचवणार आहे आणि त्या ठिकाणी पदवीधरचं मतदान हे प्रेफरन्शियल वोटिंग असतं. प्रायोरिटीनं आपण कुणासमोर मत आपल्याला मत द्यायचं आहे त्याच्या समोरचा एक नंबरचा आपण आकडा त्या ठिकाणी टाकायचा असतो आणि हे आमचे सगळे प्रतिनिधी तिन्ही पक्षाचे त्या ठिकाणी प्रत्येक मतदारांच्यापर्यंत जाऊन हे बॅलेट पेपरचा नमुना त्या ठिकाणी घरोघरी पोच करतील, प्रत्येक मतदारांच्यापर्यंत पोचवतील आणि हे मत बाद होणार नाही याची दक्षता घेऊन ते आपल्यालाच पडेल याच्याबद्दलचा जे काही प्रबोधन आहे ते प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघाचे विया आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे 21 जूनला सिंधुदुर्गचा दौरा करणार असल्याचं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितलं. या मतदारसंघासाठी काय करणार, पदवीधरांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवणार हेच त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे. आता सुद्धा 21 तारीखला ते एक दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि त्यावेळेला सावंतवाडी, कुडाळ, कणकवली हा भाग जो राहिला आहे त्या भागामध्ये ते भेटी देणार आहेत. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 12 तारीखला आमची उमेदवारी फायनल झाली, म्हणजे रमेश किरणांची उमेदवारी फायनल झाली 12 तारीखला. त्यामुळे पुढचे 12-13 दिवस फक्त त्यांना मिळाले. त्याच्यामध्ये पालघर ठाण्यापासून सिंधुदुर्गपर्यंत हा एवढा मोठा मतदारसंघ उमेदवारांनी कव्हर करणं खूप कठीण आहे. तरीसुद्धा त्यांनी सिंधुदुर्गामध्ये 1/2 दिवस दिला आहे, अजून 1 दिवस ते सिंधुदुर्गमध्ये देणार आहे. यावेळी शशांक बावजकर आणि इर्शाद शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उभाठा जिल्हा प्रमुख संजय पडते, तसंच साईनाथ चव्हाण, अर्चना घारे, मंदार शिरसाट, अभय शिरसाट, विजय प्रभू, विलास गावडे, विद्याप्रसाद बांदेकर
आदी इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. निलेश जोशी, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कुडाळ. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. Thank you.